अक्कलकोट शहरातील कोरोना विषाणूचा संसर्ग कमी करण्याचा प्रयत्न करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले अक्कलकोट येथील तहसील कार्यालयात कोरोनाविषयी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर बोलत होते बैठकीला प्रांताधिकारी ज्योती पाटील तहसीलदार अंजली मरोड नगरपालिकेच्या मुख्याधिकारी आशा राऊत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अशोक राठोड तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अश्विन करचखेड उत्तर ठाण्याचे पोलीस निरीक्षक कल्लप्पा पुजारी यांची उपस्थिती होती तहसीलदार अंजली मरोड यांनी अक्कलकोट शहर आणि तालुक्यातील कोरोनाची स्थिती सांगितली सोलापूर आणि कर्नाटकातून मालवाहतूक करणाऱ्या गाड्यांमधून संसर्ग वाढत आहे शहरात तीन प्रतिबंधित क्षेत्र असून शहर आणि तालुक्यात वीस जणांना बाधा झाल्याचं त्यांनी सांगितलं जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर म्हणाले की पावसाळ्यात रुग्ण वाढण्याची शक्यता लक्षात घेता अधिक लक्ष द्या रुग्ण संसर्ग आणि मृत्यूदर कमी करण्यावर अधिक भर द्या प्रत्येक रुग्णाचा पाठपुरावा करा वृद्ध लहान बालक यांच्यावर जास्त फोकस करा प्रतिबंधित क्षेत्रात सीसीटीव्ही बसवा बाहेरच्या प्रवाशांवर आणि कंटेनमेंटमध्ये पोलिसांनी अधिक लक्ष द्यावं विना मास्क असेल तर दंडाशिवाय संस्थात्मक विलगीकरण करा अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या